आपण नेहमीच पाहतो की लहान कुत्रे असोत की लहान पक्षी असोत अथवा मांजर असो या सर्वांना आपण काही ना काही प्रशिक्षण देत असतो आणि त्यामधून हे कुत्री मांजर आपल्याला मांसाळली जातात यासोबतच शेतकऱ्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे असणारे प्राणी म्हणजे कुत्रा आणि बैल बाईल। या बैलांची जोडी ही अनोखी आहे अनेक चित्रपट देखील या बैलजोडीवर आधारित आहेत अशीच एक घटना आहे सोन्या हरण्याची अनोखी बैलजोडी मोबाईलच वेळ आजकाल सर्वांना किती लागल हे सांगायला नकोय दिवसाचे बहुतांश तास मोबाईलवरच आपण असतो शिवाय गाडीवर कार चालवताना देखील फोन वाजला की आपण न थांबता मोबाईलवर बोलतच वाहन चालवत असतो हे झालं माणसांचं सांगलीतील तासगाव इथल्या सावरडेमधील उमेश जाधव हो यांच्याकडं असलेल्या या बैलजोडीला देखील मोबाईलच्या रिंगटोननं वेळ लावले पाहुयात कसं ते तासगाव तालुक्यातील सावरडेमधील हे आहेत शेतकरी उत्तम जाधव हो। आजही घरच्या बैलांच्या सहाय्यानं शेती करतात लहानपणापासून या बैलांचा सांभाळ केल्यानं जाधव हो यांचं बैलांवर खूप प्रेम आहे तशी ही बैलजोडी देखणी धष्टपुष्ट एकाचं नाव सोन्या तर दुसऱ्याचं हरण्या पण या बैलजोडीला एक सवय ती जर आपण पाहिलीत तर माणसापेक्षा जनावरं शहाणी आहेत याचा प्रत्यय आपल्याला येतोय बैलगाडींना या बैलांना झुंपलेलं असो किंवा कुळवाला अथवा पेरणीवेळी मालकाच्या मोबाईलची रिंग वाजली की सोन्या हरण्या जागेवरच थांबतात या मागचं जर कारण पाहिलं तर या बैलजोडीला ही सवय लागली आहे असं बैलाचे मालक सांगतात जणू या बैलांना ही सवय जडली आहे मालकाने मोबाईल वापरायला सुरुवात केली त्यावेळी सुरुवातीच्या काळात मोबाईलची रिंग वाजली की मालक बैलाचे कासरे थोडेसे ओढायचे ही सवय बैलांना पुढे इतकी जडली आहे की आता बैलांना बैलगाडीला जरी झुंपलेला असो किंवा पेरणीच्या वेळी मालकाला फोन आला की रिंगटोनचा आवाज ऐकताच बैल जागेवर उभे राहतात नमस्कार मी पियुष रे राहणार सावर्डे हे उमानानं आमच्या घराच्या म्हणजे शेजारी राहतात इथे तर जे आपण सोन्या आणि आपण जी बैलजोडी बघतोय इथे आसपासच्या परिसरामध्ये यांची खूप चर्चा आहे प्रसिद्धी आहे यांची की फोन वाजल्यानंतर हे थांबतात पण जसे आपल्याला पोलिस मित्र वगैरे सगळे सांगत असतात की गाडी चालवताना किंवा ड्रायव्हिंग करताना फोनचा वापर कमी करा किंवा फोन आल्यानंतर एका साईडला थांबून फोनवरती बोला तर आपण ऐकत नाही पोलिसांचं आणि त्याच्यामुळे खूप लोकांनी प्राण गमावलेले आहेत आणि तेच मुख्या प्राण्याला कळते की आपल्या मालकाचा जीव वाचवण्यासाठी किंवा त्याचं लक्ष दुर्लक्षित दुर्लक्षित न होता ते फोन आल्यानंतर न सांगता ते थांबतात तर ते त्यांना मुख्या प्राण्यांकडून हे शिकण्यासारखं आहे आणि नक्कीच आपण पोलिसांनी सांगितलेल्या आदेशाचे पालन केले पाहिजे कारण की त्यांनी आपल्या आपल्या हितासाठी सांगितलेलं असतं ह्या गोष्टी की फोनचा वापर कमी करावा आणि त्याच त्याच्यातून आपला जीव वाचू शकतो याच्यासाठी ते आपल्याला नेहमी आपल्याला मार्गदर्शन करत असतात तर फोन वगैरे फोनचा वापर आपण कमी करून जास्तीत जास्त नियमाचे पालन करण्या करावे असं आणि हे आपण लोकांकडून शिकण्यापेक्षा आता आपल्याला मुख्य प्राण्यांकडून हे शिकवण मिळते आपल्याला आणि हे नक्कीच घेण्यासारखं आहे धन्यवाद माझं गाव सावर्डे माझं नाव उमेश विष्णू जाधव राहणार सावर्डे तालुका तासगाव जिल्हा सांगली शेतकरी मी असून ही घरात माझ्या गायीला झालेली बैल आहेत ही मी लहानपणापासून मला नाद असल्यामुळं गुरांचा मी लहानपणापासून शेती करतो त्यामुळे ही बैल मी सांभाळलेली आहेत आणि ही लहान असताना ह्यानासनी दहा लिटर रोज दूध पाजत होतो आणि ह्यासनी दोन्ही बैलांनी दीडशी अंडी तीनशे तीनशे तीन महिन्यात पाजली होती दहा लिटर ह्याला पाच लिटर त्याला पाच लिटर दूध पाजत होतो त्या पांढऱ्या बैलांना नाव सोन्या ह्यांचं हरण्या नाव आहे आणि सगळ्यांच्या घरातल्यांच्या हे कष्टानं तयार झालेली बैल आहेत मंडळीचं बी तेवढंच त्यांना सहकार्य आहे मी सगळं करत होतो मंडळी धारा काढून दिसतो त्यांना दूध अंडी शिंगपिंट भिजत घालणे सगळं मंडळीने केलेलं आहे त्यांचं आणि त्यांच्यावर जीव आहे मग मी त्यांना जेव्हा शिकवत होतो हुत लहानपणी तेव्हा माझा फोन आला की त्यांना उभा करून मी फोनवर बोलतो होतो कारण का ही नवीन शिकायला काहीतर बोल बोलत घोळ नको म्हणून मी शिकत होतो मग ते थोड्या दिवसानं महिन्यात चार महिन्याने त्यांना सवय लागली आणि मी हो म्हणायची आधी माझी रिंग वाजली की ती उभा राहायला लागली मग मला कळलं मला हो देखील म्हणायची काही गरज नाही मी हो म्हणायची आधीपासून ती उभा राहायला लागली बैल मग त्यातनं रिंग आली की उभा राहत होती मग मी पेरणी टायमाला भाडं करतोय शेतकरी असल्यामुळं लोकांच्यातनी पेरायला जातोय मग त्यांचं झाली की त्यांचं झाली की दुसऱ्यात जात होतो मग ती फुडणं विचारायची मला कवाना येत आहे मग फोन आले बैल थांबायची म्हणून मी फोन सायलंट करत होतो कारण का बैलांनी शिक्षण लागून लागत नाही ते मनान आलं होतं आणि जर त्यांना मारहाण करून जर मी रिंग वाजल्यावर थांबायची सवय त्यांची मोडली असती तर मग ते हे झालं असतं त्यांनी मनान शिकून देखील त्यांचं हे झालं असतं म्हणून मी फोन सायलंट करायचा आणि माझं पेरणी झाली मी बाहेर आलो की पुन्हा कुणाचा फोन आलय ज्याच्यात पेरा जायचंय त्याला फोन करून सांगत होतो इथलं झालंय आणि मी प्यारा फोडू या लागले म्हणून मग ते का मगाजन उचललं नाही म्हणून ते विचारत होते मग त्यांना मी सांगत होतो फोन आला की बैल उभा राहत होती म्हणून मी बंद करत होतो फोन सायलेंट करत होतो मग त्यामुळे चर्चा चालली होती ह्यांची बैलांची ओमान आला बैलांचं फोन वाजला की बैल उभा राहते ती मग बऱ्याच लोकांनी असं आड बघायला थांबून त्यांची ट्रायल देखील घेतली तर जेव्हा माझा फोन सायलेंट नसायचा तेव्हा माझी रिंग वाजली की बैल खऱ्यानंच उभा राहत होती मग आसपासच्या परिसरात बऱ्याच लोकांनी आहे रिंग वाजली की मग आता माणसांनी मा फोन केले की पहिले विचारते ते आऊत चालू आहे का नाही म्हटलं तर बोलते ती तर मग फोन लगेच कट करते